विनोद तावडे यांनी सभागृहात घोषणा करताना अभियांत्रिकी वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक नाही असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री आणि प्रवेश नियंत्रण समिती यांच्या बैठकीत प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात समावेश झाल्यामुळे SEBC इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट या सगळ्या ॲडमिशन्स ज्या आहेत या प्रवेशाच्या वेळी जात पडताळणी त्यांना देणं गरजेचं म्हटलं होतं. आज माननीय मुख्यमंत्री प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती देशमुख साहेब, मंत्री डॉक्टर कुटे, मी स्वतः, बाकी सगळे सचिव यांनी एकत्र बसून चर्चा केल्यानंतर SEBC ते जात पडताळणी इतक्या ऐनवेळी लगेच शक्य नसल्यामुळे SEBCला प्रवेशाच्या वेळी जात पडताळणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. प्रवेश नियंत्रण समिती नंतर त्यांना एक 6 महिन्याचा कालावधी देईल आणि तोपर्यंत त्यांनी तो दाखल करायचा आहे. तसंच अन्य जे आरक्षणाच्या जागा आहेत SC ST OBC VGNT यांना पहिल्या फेरीच्या वेळी द्यायचं जे म्हटलं आहे त्याच्याऐवजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीपर्यंत वाढून देण्याचा निर्णय प्रवेश नियंत्रण समिती घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये जी एक भीतीचं वातावरण होतं त्याच्यावर शासनाने आता मार्ग काढला आहे. विशेषतः SEBCच्या विद्यार्थ्यांना मोठी सवलत मिळाली आहे. पहिलंच वर्ष असल्यामुळे लगेच जात पडताळणी केली नसेल, पण यानिमित्ताने मी आवाहन करेन SEBCमधला ज्यांना ज्यांना पुढच्या वर्षी प्रवेश घ्यायचा त्यांनी आत्ताच जात पडताळणी करून ठेवावी असंही आवाहन यानिमित्ताने करेन.